लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. काही ठिकाणी उमेदवार फिक्स झाले आहेत. जिथे फिक्स झाले नाही तिथली आज उद्या फायनल यादी येण्याचे चिन्ह दिसत आहेत. पण ज्या पद्धतीने काल मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यात सभा झाली ते पाहता आणि 900 एकरवर घेण्यात येणाऱ्या सभेचा त्यांनी केलेला उल्लेखाचा विचार करता असं दिसून येतंय की मराठवाड्यात या वर्षीची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची राहणार आहे. त्यामध्येच बीड म्हटलं की मुंडे घरानं प्रत्येकाच्या नजरेसमोर उभं राहतं. या बीड मधून नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात अनेक तर्कवितर्क विणले जात होते. अशा मध्येच पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. आता त्यांना उमेदवारी का देण्यात आली, त्याचे काय समीकरणे आहेत, हा भाग चर्चेचा होऊ शकतो. पण आता तुर्तास तरी आपण हे पाहूया की पंकजा मुंडे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे आणि पंकजा मुंडे म्हणजेच मुंडे घरानं कुठेतरी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येतं. आता गेल्या काही महिन्यांच्या काळात ओबीसी आणि मराठा हा वाद कुठेतरी पेटलाय असं चित्र आहे. आता याचा या निवडणुकीवर काय प्रभाव होईल, इथली धार्मिक राजकीय जातीय गणित काय असणार आहेत, या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. भारतीय जनता पक्ष हा एका विशिष्ट सवर्ण लोकांचा जातीचा पक्ष समजला जात होता. मात्र गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी या पक्षाला सर्वसामान्यांचा पक्ष करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचेच फळ म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मोठा मतदार, विशेष करून मराठवाड्यात म्हणा किंवा बीड जिल्ह्यात म्हणा, हा ओबीसी समाजाचा आहे. आता ओबीसी समाजाच्या उमेदवाराला जर निवडणुकीत हरवायचं असेल तर त्यासाठी महाविकास आघाडी एक वेगळी विलक्षण आणि उत्तम रणनीती असणं अत्यंत आवश्यक आहे असं बोलल्या जात आहे. आता इथली खेळी काय असू शकते, तर गेल्या काही महिन्यांपासून जो मराठा आणि ओबीसी समाजात एक कुठेतरी शीतयुद्ध म्हणू शकतो किंवा वाद म्हणू शकतो आपण पाहत आहोत, यामध्ये राजकीय मतांची बेरीज वजाबाकी करण्याच्या अनुषंगाने उमेदवार उभे केले जाईल. बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर ज्योती मेटे यांना आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असं बोलल्या जात आहे. विनायक मेटे यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात मराठा आरक्षण हा विषय सातत्याने लावून धरला होता. ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती ह्या देखील सातत्याने कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली तर पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी निवडणूक होईल. आता यामध्ये दुसरी बाजू जर आपण पाहिली तर लागलीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी अजित दादा गटाचे समर्थक असलेले सोनवणे यांनी देखील शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. सोबतच स्थानिक राजकारणावर समाजकारणावर प्रभुत्व असलेले गीते देखील शरद पवार गटासोबत जोडलेले आहेत. आता जर या तिन्ही लोकांचा विचार केला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून सर्व मराठा समाज बांधवांना एकत्र आणण्यात येईल, तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी ओबीसी समाजाला एकत्रित करण्यासाठी महायुतीला मोठे कष्ट घ्यावे लागू शकतात असे चित्र निर्माण होत आहे. आता हे निवडणूक केवळ पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यात नाही, ही निवडणूक केवळ भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नाही, तर ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. आता मराठा समाज बांधवांनी प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. जर असं झालं तर त्याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे मेटे यांना बसू शकतो, कारण मतांची विभागणी होईल. पण मेटे हे नाव आणि मराठा आरक्षण यांचा जुना संबंध आहे, त्यामुळे मराठा तरुण विशेष करून मनोज जरांगे पाटील हे मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना जिंकून आणण्यासाठी ताकद लावतील. अर्थातच मेटे घराण्यातला माणूस संसदेत गेला तर तिथे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मदत होईल. हा हेतू समोर ठेवून ज्योती मेटे यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. आता सोनवणे असतील, गीते असतील, मेटे असतील, या सगळ्यांचा जर विचार केला तर कुठे ना कुठेतरी मराठा मतदारांची संख्या एकत्रित आणि जास्त दिसते आणि त्या पद्धतीने मराठा आरक्षण चिघळले, एक वातावरण निर्माण झाले, त्याचा उपयोग या निवडणुकीत होऊ शकतो. विशेष म्हणजे दोन्ही महिला असल्यामुळे त्यांच्या प्रचार यंत्रणा आणि प्रचार करण्याची पद्धतीवरही महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष राहणार आहे. आता विनायक मेटे गेल्यानंतर सहानुभूती त्यांच्या पत्नीला मिळणार आहे, त्यामुळे साहजिकच हा फॅक्टरही महत्वाचा ठरू शकतो. आता आगामी काळात या सगळ्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर किती होतो, त्याचा काय परिणाम पुढे येऊ शकतो, कुणाला पराभव स्वीकारावा लागू शकतो, कोण विजयी होईल, याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.